आणि परवानगीची आम्ही 6-7 वाजेपर्यंत वाट पाहू, नाही भेटले तर आम्ही प्रहार स्टाईलनं आमच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू. आम्हाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत आमचं आंदोलन आहे, फक्त निवेदनच द्यायचं विभागीय आयुक्ताला आणि मग ते देऊन आम्हाला जायचं आहे. एकदा आमची बाजू मांडायची, त्याला शांतपणे आम्हाला पोलीस प्रशासनानं साथ द्यावी, त्यांनी धाडस करू नये आम्हाला कुठं थांबवण्याचं, ते केलं तर मग प्रहार स्टाईल आहे. माहीत नाही, मला वाटते ते तर आमच्याकडे सध्या यंत्र नाही आहे, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. सरकारचा काय हस्तक्षेप असून मला नाही वाटत, म्हणजे ते हस्तक्षेप करेन म्हणून केला तर महागात पडन. शेतकरी आहे ना, शेतमजुराचं आंदोलन आहे, जातीपाती धर्माचं असतं तर वेगळा विषय असता, पण हा शेतकरी शेतमजुराचं आंदोलन आहे, त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचण. मला असं वाटतं की आहे देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जात आहे, आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत. ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहत आहे की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय व्यवस्थेमध्ये चालू आहे आणि तोच आम्हाला आर्थिक विषमतेचा विषय आम्हाला घेऊन जायचा आहे. आज युवकांसाठी धोरण आलं पण पैसे नाही आहे, त्यांची पाहिजे तशी प्रकारची व्यवस्था नाही, शेतकऱ्यांना भाव नाही, एका क्विंटलमागं 2000 लॉस आहे. राज्य सरकारनं शिफारस केलेले भाव आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव याच्यात 2000 फरक आहे. शेतकऱ्याला शेतमजूर नाही. आता एका आरक्षणात एक माणूस नोकरीवर लागला, म्हणजे एखाद्याला नोकरी लागली तर त्याचं एकट्याचं कुटुंब भलं होते, पण शेतीमालाला भाव जर भेटला आणि मजुराला मजुरी चांगली भेटली तर अख्खं गाव सुखी होते. आमच्या मागणीमध्ये सगळ्या समाजाचं सगळ्या जातीचं भलं आहे आणि त्यासाठी आम्ही तो हट्ट धरून हे आंदोलन करतो आहे. साधे दिव्यांगांना 6000 रुपये महिना मिळावा, 200 रुपयापासून सुरुवात झाली दिव्यांगाच्या महिन्याची, 600 झाला, 1000 झाला, 1500 झाला, आता 1500 पहिलेच लाडके बहिणीला सुरुवातीलाच 1500. माझं म्हणणं आहे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असली पाहिजे, कष्ट करणाऱ्यांसाठी योजना असली पाहिजे, इथं कष्ट करणाऱ्यासाठी योजनाच नाही आहे. नसन पैसे तर मला वाटतं राज्यपालाचा बंगला विका, ती 40 एकर आहे, 10 एकर असू द्या राज्यपालांसाठी, किती काही पाय लंबा मोठा माणूस आला तर 10 एकरात सफिशियंट आहे. आणि 6 पारशी लोकांजवळ 6000 एकर जमीन मुंबईत आहे. मी सांगतो आहे दाव्यानं का आम्ही जे त्यांना माहिती देतो आहे, ह्या माहितीवर जर अभ्यास केला तर या राज्याचं कर्जही माफ होते आणि आम्ही म्हणतो त्या मागण्या एका घटक्यात पूर्ण होते. प्रकाशजी आंबेडकरनंच पाठिंबा दिला होता, सगळ्यात अगोदर पाठिंबा देणारे हे प्रकाशजी आंबेडकरच आहे. मला वाटते तुमच्याजवळ काही त्याचे व्हिडिओ कॅशेट असेल तर ते वाजवा आणि मग पहिले पाठिंबा देता, आता म्हणतो तुम्ही ते नोंदी रद्द करा, म्हणजे नेमकं मला समजत नाही त्यांना काय म्हणायचं आहे. उद्या अधिक तिसरी मागणी असू शकते, येऊ शकतं. आम्ही तिसरी आघाडी नाही, आम्ही पहिली आघाडी आहे, आम्ही मुद्द्यावर लढणारी आघाडी आहे. आमच्याजवळ झेंड्याच्या रंगाची नाही आहे, अजेंडाची आघाडी आहे, त्याच्यानं आम्ही तिसरी आघाडी नाही, बिलकुल नाही. आमची पहिलीच आघाडी आहे जी झेंड्याच्या रंगावर नाही तर अजेंड्यावर लढणार आहे, त्याच्यानं आम्हाला तिसरी आघाडी संबोधित करू नये. हां हे बरोबर बोलतो. नाही नाही, पहिल्या आघाडीचा अजून आता उद्याचा मोर्चा झाला का, या सगळ्या संदर्भात सरकारसोबत आघाडीसोबत या सगळ्या मोर्चाचे निवेदन जे आमच्या मागण्या आहे 18 त्या समोर ठेवू. मुद्दे जर पटले, सरकारनं आहे त्या सरकारनं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याचे GR काढले तर बच्चूकोळचा मतदारसंघ हा महायुतीला दिला जाईल.
आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याचं काम करू. म्हणजे आम्ही निवडणूकच लढणार नाही. लढायचं कशासाठी? आमदारकी भोगासाठी थोडं लढतोय, मुद्द्यासाठी लढतोय. मुद्दे जर निकाली लागले तर लढण्याची गरज नाही. मग आहेच प्रहार. एकटंच काफी आहे. मी एकटंच लढत आलो 20 वर्षापासून. कुठं आमच्या सोबतीले होते? मी 4 वेळेस निवडून आलोय. कुठल्या पक्षाचा पाठिंबा नाही. कोणी आमच्या प्रचाराला नेता नाही, अभिनेता नाही आहे. आणि तीच व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू. विरोधकांनी तुमच्या मागण्या प्रस्ताव मंजूर केला तर काय? मी सांगितलं, अचलपूर मतदारसंघ त्यांना देऊन दिला, मेळघाटही दिला, त्यांच्या उमेदवाराचं काम बच्चूकडू करत. महाविकास आघाडीला हा तेच त्या ते आमचं म्हणणं युती कोणासोबत होणार? पहिल्या आता सरकार आहे, त्यांनी मान्य केलं नाही तर आघाडी एक मोठा पक्ष तिकडे आहे. त्यांनी जर आमच्या मुद्द्याला होकार दिला, मान्य केलं तर मग तो विचार करू पुढे माग. ते आत्ता तरी सांगता येणार नाही. उद्या पाहू काय करायचं आहे ते. उद्या पाहू. उद्या आम्ही तसा निर्णय घेऊ का समोर आपण कशा पद्धतीनं समोर जायचं ते उद्या ठरवू. धन्यवाद. चहा घे घेता. मला वाटतंय राज ठाकरे साहेबांचा आरक्षणाबद्दलचा अभ्यास खूप चांगला आहे. म्हणून ते मोठा अभ्यास आहे त्यांचा. पण आरक्षण हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे. मजुराच्या मजुरीचा विषय महत्त्वाचा आहे. शिक्षणाचा महत्त्वाचा आहे. आणि असं होऊन चालणार नाही का आरक्षण विषय महत्त्वाचाच नाही आहे असं म्हणणं. म्हणजे मला वाटतं घटनेचा एकंदरीत संविधानाचाच अपमान केल्यासारखं होईल की काय अशी अवस्था आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.